वळूया इतर बातम्यांकडे. पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं केतकी ही अडचणीत आलेली आहे. केतकी चितळेच्या जामिनावर सुनावणी सुरू आहे. शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं केतकी चितळे ही अडचणीत आली आहे. केतकीच्या जामिनावर सुनावणी सुरू आहे. ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. कुणाल, केतकी चितळेवर ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे, याविषयी अधिक माहिती. नक्कीच, हे जे प्रकरण आहे ते गेल्या 2 दिवसांमध्ये तापलेलं आहे, कारण केतकी चितळे यांनी शरद पवारांवरची जी आक्षेपार्ह पोस्ट आहे ती शेअर केली होती. आणि या संदर्भामध्ये जो काही गुन्हा आहे जो परवा रात्री कळवा पोलीस स्थानकामध्ये नोंद करण्यात आला होता, आणि त्यानंतर हा जो गुन्हा आहे तो गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. आणि या गुन्हे शाखेच्या टीमने नवी मुंबई येथून केतकी चितळे यांना ताब्यात घेतलं होतं, आणि तिथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राडा देखील झाला होता. आणि याच पार्श्वभूमीवरती आता सुद्धा न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे, आणि याच सुनावणी दरम्यान देखील पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे, तैनात करण्यात आलेला आहे. जगदीशजी, कुणा किती वेळामध्ये निकाल अपेक्षित आहे? सुनावणी आता सुरुवात झालेली आहे, आज रविवार आहे, त्यामुळे ठाणे विशेष सत्र न्यायालयामध्ये ही जी सुनावणी आहे ती सुरुवात झालेली आहे. याचा निकाल आता थोड्या वेळामध्ये येण्याची शक्यता आहे. मात्र केतकी चितळे यांच्यावरती जे अडचणीची टांगती तलवार आहे ती कायम असणार आहे, कारण केतकी चितळे यांच्यावरती 4 पोलीस स्थानकांमध्ये अजूनही गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे इथे जरी दिलासा मिळाला तरी सुद्धा पुणे असेल किंवा अन्य ठिकाणी जिथे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे त्या ठिकाणचे जे पोलीस आहेत ते ताबा घेण्याची शक्यता वर्तवली जाते. जगदीशजी, धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल.